नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणखी एका व्हिडिओमध्ये खरं तर उन्हाळा स्पेशल हा हॅक का आहे कारण उन्हाळ्यात तुम्ही जिकडे घरामध्ये डोळे फिरवणार तिकडे एकतर लाल मुंग्या नाहीतर काळ्या मुंग्या तुम्हाला दिसतातच दिसतात आणि किचन म्हटलं तर लाल मुंग्यांचं तर, दिस्ता, तर, तर ते उन्हाळ्यामध्ये अक्षरशः घर बनून जातं जिथे बघावं तिथे फक्त मुंग्याच मुंग्या असतात आणि आपल्या आपण कितीही स्वच्छ केलं आणि अगदी थोडासा जरी कण राहिलेला असला तरीसुद्धा तिथे भरपूर मुंग्या होतात आणि मुंग्यांची अक्षरशः लाईन लागलेली असते तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता अशा मुंग्या होतात तर मग आपण हा उन्हाळा स्पेशल हॅक बघतो आहोत या सगळ्या मुंग्या आपण अगदी काही मिनिटांमध्ये घालवणार आहोत आणि मस्त असं आपण एक सोल्युशन बनवणार आहोत आणि जे घरामध्ये साहित्य अवेलेबल आहे आपण त्यामध्येच बनवणार आहोत तर चला मग घरातल्या मुंग्यांना आपण पळवून लावूयात तर इकडे घ्यायचं आहे एक पातेला कोणत्याही पातेला तुम्ही इकडे घेऊ शकता आपण त्यामध्ये घालतो आहोत साधारणतः एक ग्लास पाणी ठीक आहे पाण्याचं प्रपोर्शन कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला किती सोल्युशन बनवायचं आहे त्यानुसार तसं हे बनवून ठेवलं तरी चालेल त्यामध्ये घालतो आहे आपण एक चमचा हळद जे दाणीतले आपण हळद वापरतो ते मधलेच दोन इन्ग्रेडियंट्स आपण घेणार आहोत आणि तेवढंच घेणार आहोत तिखट तर आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थितरित्या आणि आपल्याला हे छानपैकी याला एक गरम करून एक उकळी काढायची आहे फक्त कसं आहे तुम्ही एक गोष्ट ऑब्जर्व केली असणार की मुंगे ह्या फक्त गोड पदार्थाला लागतात जर म्हणायला गेलं तर कधी कधी पोळ्यांनासुद्धा लागतात पण कधी तुम्ही एक ऑब्जर्व केलं का की मुंग्या या तिखटालासुद्धा लागतात नसेल ऑब्जर्व केलं ना त्यामुळेच आपण आज यामध्ये लाल तिखटाचा वापर केला आहे तसं तुम्हाला जर यामध्ये हळद वापरायची नसेल तर तुम्ही हळद स्किप करू शकता आता मी याला एक उकळी काढून घेतली आहे आणि आता हे असंच ठेवलं आहे आपण हे टोटली थंड करून घेऊयात कारण आपण आत्ता हा स्प्रे बनवतो आहे आणि तुम्हाला जर हे गाळून घ्यायचं असेल तर तरीही चालेल तुम्ही गाळून घेतलं तरी जे आहे ते काहीच हरकत नाही आहे कारण जर हळदीचे किंवा तिखटाचे काही कण असतील तर ते, ते आपल्या बॉटलमध्ये अडकणार नाही म्हणून तर बघा आपलं मस्त सोल्युशन अगदी मिनिटांच्या तयार झालेलं आहे हे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जर तुमचा पांढरा वगैरे वटा असेल पण तुम्हाला असं वाटलं की हळदीचे डागं पडतील बाबा तर मग हळद तुम्ही इकडे स्किप करू शकता फक्त तिखट आणि पाणी घेतलं तरीही चालेल रामबाण उपाय आहे आता आपण हा स्प्रेमध्ये भरूयात स्प्रेची बॉटल नसेल तर माझ्याकडे जशी सॅनिटायझरची बॉटल आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपण भरून घेऊयात तर आता हे मारायचं कुठे तुम्हाला जर मुंग्या दिसल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला हे स्प्रे बॉटलमध्ये भरून त्याच्यावरती मारायचे मुंग्या अगदी नाहीशा होतील किंवा तुमची साफसफाई झालेली असेल समजा सकाळचा स्वयंपाक झाला तर पूर्ण जे कानाकोपऱ्यात आहे तिथे पण हा स्प्रे तुम्ही मारून ठेवू शकता आणि अगदी रामबन उपाय आहे नक्की बनवून बघा आणि तुमच्या मुंग्या तुमच्या घरातील मुंग्या यावर्षी बिलकुल होणार नाही ही मी गॅरंटी देते हंड्रेड पर्सेंट खात्रीशीर उपाय आहे नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा हे बघा या पद्धतीने फॉर एक्झाम्पल इथे मुंग्या आहेत तर आपण या पद्धतीने त्यावरती असा स्प्रे टाकायचा आहे आणि मुंग्या या बिलकुल होणार नाही हा व्हिडिओ नक्की जो आहे तो तुम्ही जो आहे हा उपाय करा आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट